विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अपात्र घोषित करण्यात आलेली आहे. विनेश फोगाट फायनल खेळू शकणार नाही आहे. विनेशचं वजन हे 50 किलोपेक्षा थोडं जास्त भरल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. विनेश फोगाटचं फायनल खेळण्याचं स्वप्न त्यामुळे भंगलं आहे. 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेश अपात्र घोषित करण्यात आलेली आहे. तर पॅरिस ऑलिम्पिकमधनंही मोठी बातमी समोर येते आहे विनेश फोगाटकडनं. अर्थातच आज सगळ्या भारतीयांना सुवर्ण कामगिरीची अपेक्षा होती, सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. मात्र ही बातमी आता पॅरिस ऑलिम्पिकमधनं समोर येते. विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अपात्र घोषित करण्यात आलेली आहे. विनेश फोगाट फायनल खेळू शकणार नाही आहे. विनेशचं वजन हे 50 किलोपेक्षा थोडं जास्त भरलंय आणि त्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे. विनेश फोगाटचं फायनल खेळण्याचं स्वप्न यामुळे आता भंगलेलं आहे. 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेश अपात्र घोषित करण्यात आलेली आहे. आणि याच विषयी आपण अधिक बोलूया. कुस्ती प्रशिक्षक काका पवार सध्या फोनवरनं आपल्यासोबत आहेत. काका, आपण जर का बघितलं तर अशा पद्धतीनं फायनल मॅचच्या वेळी सगळ्या भारतीयांची निराशा या एका निर्णयाने झालेली आहे. काय नेमकी आव्हानं असतात कुस्तीपटूंसमोर, वजन ते मेंटेन ठेवण्यासाठी काय चॅलेंजेस असतात, कशा पद्धतीनं याचं नियोजन होत असतं आणि कुठे चूक झालेली असू शकते? आता नियम जरा नवीन निघाले, नियमामध्ये काय चेंजिंग झालेलं आहे बऱ्यापैकी. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी खेळलं त्या दिवशी त्यांचं गोल्ड मेडल व्हायला पाहिजे होतं कालच. त्यांनी ते परवा ठेवलं होतं ना, काल त्यांनी ते ही केलं की बाबा दुसऱ्या दिवशी कुस्ती होईल. तर दुसऱ्या दिवशी कुस्ती आली म्हणलं की तुम्हाला वजन दुसऱ्या दिवशी सकाळी द्यावं लागतं आणि संध्याकाळी कुस्ती असते फायनल कुस्तीचं. मग त्याच्यामध्ये त्यांनी का आता 100 ग्रॅम ज्या झालं तरी ते छटाक जरी झालं तर ते करणार. आपले आपले श्यामराव साबळे म्हणून होते पहिलवान, पहिले वर्ल्ड चॅम्पियनशिपला गेले होते. ह्याच पद्धतीमध्ये त्यांनी सिल्वर मेडल गोल्ड मेडल साठी जाण्यासाठी त्यांनाही दुसऱ्या दिवशी असंच 100 ग्रॅम त्यांचं वजन ज्या झालं तर त्यांनाही बाद केलं होतं. ती फर्स्ट सेकंड साठी आले असते, पण आता हिचं तर फर्स्ट सेकंड साठी म्हणजे फर्स्टला गेलीच होती. हिचं तेवढंच मेंटेनन्स तिनं रातभरात ठेवायला पाहिजे होतं. ते कसं आता त्यांचे नियम किती चेंज झालेत ती माहिती नाही. आता ह्याच्यामध्ये काय त्यांनी फर्स्ट म्हणजे एकदम 30 मुलं असेल तर पहिल्या दिवशी काही उरकत नाही, दुसऱ्या दिवशी होऊ शकते. पण आता किती ह्याच्यात किती मुलांनी पार्टिसिपेट केलंय त्याच्यावर अवलंबून आहे आणि वजन घेतलं कसं हाही त्याच्यावर नियम आहे. आता कसं काय त्यांचं नियमाप्रमाणे काय झालं आणि कसं केलं ते काय अजून काही कळायला मार्ग नाही. आता रेट सर परत माघारी कळलं आपल्याला. पवार सर, आता इथं सगळ्यांना पडलेला प्रश्न हा सुद्धा आहे की आता पदकाचं पुढे काय होणार, पदकाची निश्चिती कशी केली जाणार? पदक नाही ना देऊ शकत, तुमचं वजन त्याच्यात डिस्क्वालिफाय करणार ना पूर्ण. तुमचं त्याच्यात जर वजन नियमाप्रमाणे जर असेल तर तुम्हाला डिस्क्वालिफाईज होणार. मेडल तुम्ही दुसऱ्याला देणार, ज्याचं वजन बसलं तिला फर्स्ट होईल, थर्ड येणारे असे असे वर जात तिला, तर मेडल नाही देणार, मग डिस्क्वालिफाय होणार त्याच्यामध्ये. मेडलची आशा नाही. म्हणजे आता डिस्क्वालिफिकेशन झाल्यामुळे पदकच मिळणार नाही असा याचा अर्थ काढायचा? हो, कुठलंच कुठलंच नाही, कुठलंच नाही. मग मग बाकीची पदकं कशी निश्चित केली जातील, याची कशी प्रक्रिया असते? प्रत्येक वजन तुम्हाला मी सांगितलं ना, 30 मुलं असतील एका वजन गटात. मग त्याच्यात दुसऱ्या दिवशी बाउट चालू होत्यात, पहिल्या दिवशी संपू शकत नाही म्हणून दुसऱ्या दिवशी चालू होतं ते नियमाप्रमाणे असेल. तर मग 30 मुलं नसताना त्यांनी घेतली कसं काय दुसऱ्या दिवशी? म्हणजे हे एक मेन महत्वाचा मुद्दा. पहिल्या दिवशी कुस्ती संपवायला पाहिजे, तर ज्या दिवशी सकाळी वजन झाली की संध्याकाळपर्यंत कुस्ती संपवून टाकतात. मग ती एक आहे. आणि मग त्याच्यात मुलं जर नसेल तर त्यांनी तुम्ही वजन घ्यायचा प्रश्नच येत नाही. आणि वजन घेतलं कसं नियमाप्रमाणे, मग ते डिस्क्वालिफाय का झाली आणि कशासाठी झाली? ते 100 ग्रॅम ज्या झालं ना ते डिस्क्वालिफाय होतच, ते तर नियमाप्रमाणे होणार, तिला मेडल पण मिळणार नाही नियमाप्रमाणे. बरं, पवार सर, तुम्ही जो मुद्दा मांडताय की एकाच दिवशी जर का हे सामने झाले असते तर कदाचित अशा पद्धतीने डिस्क्वालिफिकेशन झाले नसतं, तर एकाच दिवशी हे सामने होणं हे कुस्तीपटूच्या दृष्टीनं का आणि कसं महत्वाचं असतं? त्याच्यात 30 खेळाडूंच्या पुढे जर असेल तर दुसऱ्या दिवशी गेम जाऊ शकतो, दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी खतम नाही होऊ शकणार, दुसऱ्या दिवशी जाऊ शकतो. पण ह्याच्यात किती खेळाडू क्वालिफाईड झालेत आणि कसा नियम लावलाय हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बरं, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि प्रतिक्रियेसाठी.